फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये किरचॉफ्स लॉ बघितलेला आहे. किरचॉफ्स करंट लॉ, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ, त्याच्यानंतर व्हीटस्टोन्स नेटवर्क एक पॉइंट बघितलेला आहे. व्हीटस्टोन्स नेटवर्कचा यूज कशासाठी झालेला आहे? टू मेजर द अननोन रेझिस्टन्स. अननोन रेझिस्टन्स 10 ओहम टू 100 ओहम पर्यंतचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी एक मीटर ब्रिज बघितलेला आहे. मीटर ब्रिजचा पण यूज सेम आहे. मीटर ब्रिजचा यूज कशासाठी? अननोन रेझिस्टन्स मोजण्यासाठीच. आणि ह्या व्हीटस्टोन्स नेटवर्क आणि मीटर ब्रिज मध्ये एक कंडिशन बघितलेली आपण, नल पॉइंट कंडिशन. नल पॉइंट कंडिशनचा यूज करून आपण त्याच्यामध्ये एक बॅलन्स्ड कंडिशन फाइंड केली होती रेझिस्टन्सची. आणि त्याच्यावरून आपण काय केलं तर अननोन रेझिस्टन्स फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला तयार केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं नेक्स्ट पॉइंट आहे पोटेन्शिओमीटर. पॉइंटचं नाव आहे पोटेन्शिओमीटर. अरे पोटेन्शिओमीटर म्हणजे काय असते? थोडस थिओरिटिकल पार्ट आहे, लक्षात घ्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा व्होल्ट मीटर काय असते बघा. व्होल्ट मीटर म्हणजे, व्होल्ट मीटर इज अ डिवाइस यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट ऑफ द वायर. एक वायर दिलेली, समजा हे वायर आहे. वायरच्या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आपल्याला. ए आणि बी या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आहे. आणि तो मोजण्यासाठी एक डिवाइस यूज केलेला असते, त्याला म्हणतात व्होल्ट मीटर. त्याच्यानंतर व्होल्ट मीटर मध्ये एक आयडियल व्होल्ट मीटर प्रकार असतो. आयडियल व्होल्ट मीटर म्हणजे ज्याचा रेझिस्टन्स हा इन्फिनिटी असतो. रेझिस्टन्स इन्फिनिटी असतो आणि त्याच्यामधून करंट झिरो ड्रॉ होते. विथड्रॉज द करंट झिरो, आयडियल व्होल्ट मीटर. त्याच्यानंतर आयडियल व्होल्ट मीटर म्हणजे त्याच्यामुळे काय होते, आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स हा ऍक्युरेट मोजता येतो. ऍक्युरेट पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा असेल तर आयडियल व्होल्ट मीटरचा यूज होते. व्होल्ट मीटर सांगितले, व्होल्ट मीटर मध्ये आयडियल व्होल्ट मीटर. आयडियल व्होल्ट मीटरचा रेझिस्टन्स हा इन्फिनिटी असतो. त्याच्यानंतर आयडियल व्होल्ट मीटरचा यूज कशासाठी होतोय, तर ऍक्युरेटली पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पोटेन्शिओमीटर हे पण असंच डिवाइस आहे. कशासारखं? आयडियल व्होल्ट मीटर सारखं. विच ड्रॉज झिरो करंट किंवा विच डज नॉट ड्रॉ एनी करंट फ्रॉम द सर्किट. सर्किट मधून करंट ड्रॉ करत नाही. ती कोणतं? पोटेन्शिओमीटर. म्हणजे आयडियल व्होल्ट मीटर सारखं सेम डिवाइस आहे पोटेन्शिओमीटर. आणि पोटेन्शिओमीटर पण यूज केलेलं कशासाठी? ऍक्युरेट पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी. मग आता त्याचं प्रिन्सिपल काय आहे ते बघू आपण. पोटेन्शिओमीटरचं प्रिन्सिपल तर बघा, इकडं पोटेन्शिओमीटर मध्ये एक वायर घेतलेली या पद्धतीनं, ही वायर अशा पद्धतीने घेतलेली, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या वायरला काय केलंय, त्याच्या अक्रॉस एक ईएमएफ सोर्स जोडलेला आहे. त्याचा ईएमएफ ई आहे. त्याच्यानंतर त्याला एक की जोडलेली, नंतर रिओस्टेट जोडलेला आहे. व्हेरिएबल रेझिस्टन्स रिओस्टेट. सर्किट मध्ये बघा नीट. पोटेन्शिओमीटर साठी वायर असती एक. वायर समजा ही ए बी वायर घेतलेली, त्याची लेंथ जी आहे ती 2 मीटर पेक्षा जास्त, 2 मीटर टू 10 मीटर असेल फॉर एक्झाम्पल. ही ए बी वायर घेतलेली. त्याच्यानंतर ईएमएफ ई आहे, प्लग की के आहे, रिओस्टेट आर एच. आणि मग आता इथं बघा, तर ह्याच्यामधून जो करंट आहे, ही की जर ऑन केली, की म्हणजे स्विच आहे, ती क्लोज केली, क्लोज म्हणजे ऑन. इथं नीट मीनिंग लक्षात घ्यायचं, मराठी मीनिंग मध्ये जायचं नाही. की क्लोज केली, क्लोज म्हणजे सर्किट चालू होते. क्लोज केली म्हणजे बंद केली, म्हणजे सर्किट चालू झालं. म्हणजे की क्लोज केली, ह्याच्यामधून जाणारा जो करंट आहे तो आय एवढा करंट असेल, ठीक आहे. आर एवढा रेझिस्टन्स आहे या वायरचा. त्याच्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए आहे. वायर ए बीची जी लेंथ आहे, त्याची लेंथ जी असेल ती एल असेल. कंडिशन्स काय काय घेतल्यात बघा. आर म्हणजे ए बी वायरचा रेझिस्टन्स, ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वायरचा रेझिस्टन्स, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन लेंथ ऑफ द वायर. नेक्स्ट काय आणखी? ईएमएफ ई दिलेला आहे, आय एवढा करंट फ्लो होतोय. त्याच्यानंतर ईएमएफ ई आहे, स्मॉल आर म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द सेल, इंटरनल रेझिस्टन्स
इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल या सगळ्या दिलेल्या कंडिशन्स आहेत. मग ईएमएफ चा फॉर्म्युला ओम्स लॉ यूज करून ईएमएफ चा फॉर्म्युला काय फाइंड करता येईल. ईएमएफ पोटेंशियल डिफरेंस ई इज इक्वल्स टू आय करंट इनटू टोटल रेजिस्टन्स आर प्लस आर. ई इक्वल टू आय इनटू टोटल रेजिस्टन्स ओम्स लॉ करंट फाइंड केला. आय इज इक्वल्स टू ई डिवाइडेड बाय आर प्लस आर. इला इक्वेशन नंबर 1 नाव दिले ओम्स लॉ यूज करून फाइंड केला आपण सिंपल. त्याच्यानंतर नेक्स्ट आता याच्यामध्ये हा समजा ए बी घेतलाय, ए आणि बी च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचे ओम्स लॉज युज करता येईल. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए बी इज व्ही ए बी इज इक्वल्स टू ओम्स लॉ युज करून रेजिस्टन्स इन टू करंट होईल. वायर ए बी चा रेजिस्टन्स किती सांगितलेला आहे, आर एवढा रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर त्याच्यामधून जाणारा करंट किती आहे, आय आहे. आर इंटू आय किंवा आय इंटू आर, VAB इक्वल टू आय इंटू आर. आय व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवली, ही जी आय व्हॅल्यू आहे इथे आणली. व्ही ए बी इज इक्वल्स टू ई इंटू आर डिवाइडेड बाय आर प्लस आर. ते काय केलं, दोन्ही साईडला कॅपिटल एल ना डिवाइड करतो, लेंथ ऑफ द वायर जे आहे त्यांना डिवाइड केलं. व्ही ए बी डिवाइडेड बाय एल ई इंटू आर डिवाइडेड बाय एल into r plus r. दोन्ही साइडला काय केलं आपण, लेंथने डिवाइड केलं. आता थोडं लक्षात घ्या, हा जो r आहे कॉन्स्टंट आहे, तो वायरचा रेजिस्टन्स आहे. जी वायर यूज केली त्याचा रेजिस्टन्स, वायरचा रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे, लेंथ एरिया फिक्स आहे, त्याच्यामुळे रेजिस्टन्स कॉन्स्टंट राहणार. स्मॉल r इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल आहे. आणि जर e व्हॅल्यू जो पर्यंत कॉन्स्टंट आहे तो पर्यंत ही सगळी राईट साइड कॉन्स्टंट राहते. जो पर्यंत ईएमएफ ऑफ द सेल कॉन्स्टंट राहतो तो पर्यंत राईट साइड कॉन्स्टंट राहते. म्हणजेच ई कॉन्स्टंट देन ई आर डिवाइडेड बाय एल इंटू आर प्लस आर इज इक्वल टू ऑल्सो कॉन्स्टंट. त्याला आपण के घेतलं, म्हणजेच व्ही ए बी डिवाइडेड बाय एल इज इक्वल्स टू के. व्ही ए बी इज इक्वल्स टू एल इंटू के. इक्वेशन नंबर 2 नाव देऊ याला. के कॉन्स्टंट आहे. आता काय केलं, इथले कुठला तरी पॉइंट सी घेतला. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन व्ही ए सी इज इक्वल्स टू ऑल्सो याची लेंथ एल घेतली, एल इंटू के. हे काय घेतले, वरच्याच्यावरूनच दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल्स टू लेंथ इंटू कॉन्स्टंट. म्हणजे हा के कॉन्स्टंट काढला, व्ही ए सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. आता हे मॅथमॅटिकली झालं, कन्सेप्च्युअली ज्या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स घेतलाय तो पोटेन्शियल डिफरन्स त्या दोन पॉइंट मधल्या लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. व्ही ए सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ बिटवीन टू पॉइंट्स. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ बिटवीन देम. हे काय झालं, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर स्टेटमेंट सांगतो इथे मॅथमॅटिकली आलेलं. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर व्यवस्थित लक्षात घ्या. स्टेटमेंट आता काय सांगितलंय, तर पोटेन्शियल डिफरन्स इन पोटेन्शियोमीटर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑफ द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ बिटवीन देम प्रोवाइडेड दॅट क्रॉस सेक्शन एरिया इज कॉन्स्टंट, लेंथ इज कॉन्स्टंट, करंट पासिंग थ्रू इज कॉन्स्टंट, टेम्परेचर इज कॉन्स्टंट. त्या कंडक्टरचं काय काय कॉन्स्टंट ठेवायला पाहिजे, तर बघा इकडं
एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॉन्स्टंट, तिथून जाणारा करंट कॉन्स्टंट आणि टेम्परेचर पण कॉन्स्टंट. त्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑफ द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ बिटवीन देम प्रोवाइडेड दॅट. काय प्रोवाइड केलेलं आहे? तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज कॉन्स्टंट, करंट पासिंग थ्रू कंडक्टर इज कॉन्स्टंट अँड टेम्परेचर इज कॉन्स्टंट. हे झालं पोटेन्शियोमीटर आणि पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल. या पद्धतीनं आपण मॅथमॅटिकली बघितलेलं आहे. तर आता नेक्स्ट पॉइंट मध्ये बघायचं आपल्याला पोटेन्शियोमीटरचे युजेस. आपण पोटेन्शियोमीटर बघितलेलं आहे. पोटेन्शियोमीटर मधला नेक्स्ट पॉइंट आहे युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. युजेस मध्ये फर्स्ट यूज जो आहे तो टू कंपेअर ईएमएफ ऑफ सेल्स. सेलचे ईएमएफ कंपेअर करायचे होते. ईएमएफ कसे कंपेअर करता येते बघा एकदा. टू कंपेअर ईएमएफ ऑफ सेल, त्यासाठी जी सर्किट डायग्राम दिलेली आहे पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल यूज करायचं आहे. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स ऑफ द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ बिटवीन टू पॉइंट्स. म्हणजे त्यासाठी जी डायग्राम आहे या पद्धतीने डायग्राम दिलेली. डायग्राम मध्ये काय दिलंय? सेल ऑफ ईएमएफ ई प्लस टी के डेव्हास्टेट आर एच आहे. तर ए बी ही पोटेन्शियोमीटर वायर दिलेली. ए पॉइंटला दोन सेल कनेक्ट केलेले तर ईएमएफ ई वन आणि ई टू व्हिच वी हॅव टू कम्पेअर. जे सेल आपल्याला कम्पेअर करायचे ते ई वन आणि ई टू घेतलेली. तर त्याच्यानंतर ई वनला प्लग की के वन जोडलेली म्हणजे एक स्विच जोडलेला आहे. ई टू सेलला प्लग की के टू जोडलेली. नंतर ई वन आणि ई टू हे पुढे गॅलोनोमीटरला जोडले जी आणि गॅलोनोमीटर पुढे जॉकीला जोडलेला आहे. या पद्धतीने हे सर्किट डायग्राम जे दिसतंय ते एक्सप्लेनेशन सर्किट डायग्राम मध्ये कसं जोडले कोणाला कोण जोडले म्हणजे कनेक्शन्स कसे आहेत हे लक्षात घ्यायचे व्यवस्थित. त्याच्यानंतर प्रिन्सिपल कसं यूज करायचे बघा. काय केलं? हा सोर्स जो आहे ई ऑन केला म्हणजेच प्लग की के ऑन केली. ऑन केल्यानंतर काय होतंय बघा. इकडे प्लग की के ऑन केली. हे ऑन केल्यानंतर काय केलं होतं? हा सोर्स जो आहे तो ईएमएफ सोर्स ई वन आणि हे सोर्स ई टू आहे. तर ह्यातली के वन क्लोज केलं आणि हा के टू ओपन. ओपन म्हणजे बंद केलंय. ओपन ठेवलंय. ओपन ठेवलं म्हणजे करंट फ्लो होत नाही. के वन इज क्लोज्ड अँड के टू इज ओपन. के वन क्लोज केल्यानंतर काय होणार? हा जो करंट येतो तो करंट ई वन मधून पास होतो. तो पास झालेला जो करंट आहे हा के वन पण क्लोज केलेला आहे. त्यावेळेस के वन क्लोज केल्यानंतर जो करंट पास होते इकडून ई वन मधून तो करंट काय केला आपण आता ह्यातून जॉकी जी आहे ती प्रत्येक पॉइंटला टच करत चालायचं आहे. पॉइंटला टच करताना ए बी वरती एक पी पॉइंट मिळतो आपल्याला. पी पॉइंट असा मिळतो ज्या पॉइंटला गॅलोनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवते. गॅलोनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवते म्हणजे त्यावेळेस काय होते त्याच्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे तो झिरो. सर्किट मधून ड्रॉ होणारा करंट जो आहे तो झिरो. पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल मध्ये सांगितलेलंय. पोटेन्शियोमीटर मध्ये सांगितलेलं आहे पोटेन्शियोमीटरचा यूज काय आहे. ऍक्युरेट पोटेन्शियल मोजायचं आहे. पोटेन्शियल डिफरन्स करंट त्याच्यामधून ड्रॉ होणारा करंट झिरो दाखवते. कधी नीट ऐका परत. के क्लोज केली म्हणजेच ई वन मधून जाणारा जो करंट आहे तो त्याच वेळेस के वन पण क्लोज म्हणजे सर्किट चालू झालं इथून आणि मग करंट यातून पास होतो. त्यावेळेस काय केलंय जॉकी ए बी वरती टच करत राहायचा आणि असा एक पॉइंट पी मिळतो ज्या पॉइंटला गॅलोनोमीटर शो झिरो डिफ्लेक्शन. मग अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर ई वन इज इक्वल्स टू कॉन्स्टंट के इंटू ही जी लेंथ आहे ही एल वन घेतली के इंटू एल वन याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं.
सेम पद्धतीने दुसरं बघा आता हे K1 ओपन केलं त्याच्यातून करंट फ्लो होणार नाही K2 क्लोज केलं क्लोज म्हणजे जोडून घेतलं K2 त्यावेळेस करंट जो आहे तो हा E2 मधून पास होणार K2 मधून पास होणार मग त्यावेळेस काय केलं हा गॅलनोमीटर वर जॉकी जी आहे परत ती काय केली त्या AB वायर वरती टच करत राहायचंय टच करताना असा एक पॉइंट मिळतो Q त्या Q पॉइंटला गॅलनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवते म्हणजे सर्किट मधून ड्रॉ होणारा करंट जो आहे तो झिरो असतो आणि मग त्यावेळेस त्याची जी लेंथ असणार आहे AQ पर्यंतची ती L2 लेंथ आहे अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर पोटेन्शियल डिफरन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू EMF डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ पोटेन्शियल डिफरन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ बिटवीन टू पॉइंट्स E2 इज इक्वल्स टू K इनटू L2 इक्वेशन नंबर 2 आणि मग या दोघांचा रेशियो घेतला E1 अपॉन E2 इज इक्वल्स टू L1 अपॉन L2 दोन सेल्स कंपेयर करून म्हणजे आपल्याला ह्याच्यामधून E1 E2 L1 L2 एक बॅलन्सिंग लेंथ दिलेली दोन EMF दिले दुसरी बॅलन्सिंग लेंथ फाइंड करता येते किंवा एक EMF दिलेला आहे दुसरा EMF माहित नाही आणि दोन बॅलन्सिंग लेंथ दिलेले आहेत EMF फाइंड करता येतो तीन व्हॅल्यू दिलेले असतील त्यातली एक अननोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येते या पद्धतीने हे कंपॅरिझन आहे डायग्राम व्यवस्थित लक्षात घ्यायची कंपेरिंग ऑफ टू सेल्स त्याच्यावरून आपल्याला पोटेन्शियोमीटरचं ऍप्लिकेशन एक मिळाले नेक्स्ट ऍप्लिकेशन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू ठीक आहे.